खरच तिचं काय चुकलं? जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत मी पूजेला बसणार नाही. एक नंबर चान्स आहे. श्रेयसचं मन जिंकता येऊ शकत. आज जर मी त्याची एक गोष्ट ऐकली तर यापुढे तो माझी प्रत्येक गोष्ट ऐकेल. श्रेयस, मी काय म्हणते, मी बसू का पूजेला? हा, मी मनापासून संकल्प सोडेन आणि देवाला प्रार्थना करेन की काका परत घरी यावे. If that happens, nothing like. Maybe देव तुझी प्रार्थना नक्की ऐक. तसंही को मी तुला लाईफ पार्टनर म्हणून चूज केलंच. सो इन दॅट सेन्स तू पण मालकीनच आहेस. वेळेवर पोहोचू शकत नाहीये, सो तिच्या बिहाफवर उभू पूजेला बसेल. श्रेया, अरे एक घरची पूजा आहे ना, असं कोणी पण I mean तू पूजेला बस, असं इतर कोणाला मामा कुहू इतर नाहीये. अरे श्रेयस, म्हणजे गुरुजींनी सांगितलंय ना की घरच्या मालकिणीने किंवा मालकाने बसावं पूजेला, म्हणून सांगतोय. आई नंतर कुणी बसायचा हा हक्क जर माझ्याकडे येणार असेल ना, तर तो मी कुहूला देईन. गुरुजी तुम्ही समजावा त्याला, ऐकत नाहीये तो. बघ, पूजा घालायची इच्छा दमयंतीची होती, त्यामुळे पूजेला कोण बसणार हा सर्वस्वी निर्णय दमयंतीचा आहे. पण आधीच खूप वेळ होत चाललाय. 10:01 असेपर्यंत जर पूजेला कोण बसणार हे ठरलं नाही तर मग मला मध्यस्थी करावी लागेल. आणि मग मी ठरवेन की पूजेला कोणी बसायचं. श्रेयस, बघ तू असा डायरेक्ट निर्णय घेऊ नाही शकत. तू एक काम कर, एकदा ताईशी बोल, मग बघू. फोन पण लागत नाही याचा. आतापर्यंत तर लागत होता, नेटवर्क इश्यू आहे. बस पूजा. श्रेष्ठ नको बाळा. अरे दमयंती वहिनीला नाही आवडलं ना तर उगस तुला सगळं. प्रियाई, तिला काय वाटेल काय नाही ह्याच्याशी मला शून्य देण्याकडे. पूजेला कोण बसणार हे आई नंतर जर कोणी ठरवणार असेल तर मी, तो हक्क माझा आहे. आणि कुहूला मी बसतो. कुहू प्लीज बस. अगं अशी बसणार आहेस का? जा साडी नेसून ये आधी. यात काय वाईट आहे आई? कुहू, आई बरोबर बोलते, धार्मिक कार्य आहे हे. असं वेस्टर्न कपड्यात बरोबर नाही वाटत. जा पटकन साडी नेसून ये. नाही नाही, साडी नको,
मी एखादा पंजाबी ड्रेस घाल. बर बाई ठीक आहे, पण जा पटकन. फक्त 5 मिनिट बाकी आहेत मुहूर्ताला आणि मी अजूनही इथेच आहे. अरे नेटवर्कला आत्ताच जायचं होत. देना. अरे यार तुझे ही फोनला नेटवर्क नहीं है. ठीक है दीदाचा ड्रेस घालते ना एखादा. आई तू 2 मिनिटं राहिलीत, खूप अजून आली नाहीये. बघ ना ग, मी सांगत होते ना तीच आयडिया भारी होती. आपणच बसलो असतो पूजेला, दैवाना पूजा पण झाली असते. तुम्ही पण ऐकायला नको माझं. यार कसला भंगार दिसतोय हा ड्रेस. श्रेयस मी जरा जाऊन. तू थांब, तू थांब, मी बघ. मी म्हणालो होतो मगाशी, मला मध्यस्थी करावी लागेल. आबा आता वेळ आली वादळ झेलायची. चल. गुरुजी आहो, पण ही पूजा तुझ्या हस्ते संपन्न होईल. हा बघा गुरुजी, हे चालणार नाही. आबा काय आबा, वेळ गेलेली आहे. पूजा आबाच्या हस्ते संपन्न. मी असं होऊ देणार नाही. बघा ही पूजा नाही झाली तरी चालेल, ते बघू कधीतरी आपण. पण पूजेला ताईच बसेल. रंजन, मांडलेली पूजा अशी आवरता येत नाही. ठरलेल्या मुहूर्तावर पूजा करावीच लागेल. मग आभाच का? 2 मिनिटं थांबा ना, आता ताई येतच असेल. आभा बस. नाही गुरुजी, अहो मी नाही बसू. देवाच्या पुढ्यात उभं राहून देवाच्या पूजेला बसायला नाही म्हणायचं नसतं. त्यामुळं देवाचा अवमान होतो.
बस गुरुजी आपण सुरू करू। हळद कुंकू लावून घे स्वतःला। कस्तुरी तिलकम ललाट बटरे यार दीदाकडे एक ही चांगला ड्रेस नहीं है, काय करू? ए तू ओ आले आले लाव तू हा ड्रेस घाल। अग कूच ये ना लवकर, किती वेळ? ओहो आले आले सॉरी सॉरी हे बघ झाले। ओ ठीक आहे पण किती वेळ लावलाय? ड्रेस सापडत नव्हता म्हणून हा बघ दीदाचा ड्रेस घातलाय। बाय द वे मी कशी दिसते? छान दिसतेस तू, पण तिकडे गुरुजी चिडत। चल ओके ओके सर। श्रेयस अरे शांत हो बाळा, मुहूर्त टळून चालला होता म्हणून गुरुजींनी स्वतःच तिला पूजेला बसवलं। ती नाहीच म्हणत होती पण गुरुजींनी खूप आग्रह केला। अरे गुरुजी अचानक असं काही वागतील म्हणून हे बघ ना, तू अशी नाराज होऊ नको ना प्लीज प्लीज। मग काय करू? सगळीकडे मलाच कशी काय किक मारली जाते रे, कारण मी आवडतच नाही कोणाला, मी नकोच आहे कोणाला श्रेयस। हो असं नाहीये, काका घरी परत यायला हवे म्हणून मी बसणार होते ना पूजेला, पण तिकडे पण दीदा, सगळं दीदालाच कळत, कंपनीचे शेअर दीदाच्या नावावर आणि आता पूजेला तिलाच बसायला मिळत, आता कोणीच विचार करत नाही। बघ ना प्लीज डोंट ब्लेम युअर सेल्फ यार। यार ही रिकामा माठ नसतो, किलो किलो माती काची सवय लागली ना, मलाच काहीतरी करावं लागेल, मध्ये पडायला लागेल। ना
बघ तू ना टेन्शन नको भावा. तिचं काय तुला माहिती ना, ती होईल शांत. असू दे यार अंक्या, थँक्स यार तू आलास. मग काय झालं माहितीये का, मी कुगूला म्हटलं की तू पूजेला बस, अचानक गुरुजीने आभाला बसवलं. यार आता तू सांग ह्यात माझी काय चूक आहे? तुझी काहीच चूक नाही रे, तू नको टेन्शन घेऊ. भावा तिचं 2 मिनिटात राग शांत होईल. तुला तिचा राग माहितीये ना, असा येतो असा जातो. बाकी तिच्या मनात काही नाही रे. त्यावेळी असं नाही अंक्या, मग तिला असं फील होतंय की सगळेजण तिला बायपास करतोय. मागच्या वेळी शेअर्स बद्दल तिला कळलं ना, पण अशीच अपसेट झाली होती. अरे कॉम्प्लेक्स आहे तिला. हा म्हणजे तुझं जेव्हा तिच्याशी लग्न होईल ना, तर तिला असं कुठेतरी वाटत असेल ना की तुझा आणि तिचा स्टेटस असं कुठेतरी मॅच व्हायला पाहिजे. म्हणून उद्या दमयंती मावशी जर म्हणाल्याच काय हिच्याकडे, तर काय करशील? समजलं ना भावड्या? यार अंक्या, अरे हा थॉट माझ्या डोक्यातच नाही आला कधी. मी निघतो, तू समजून सांग तिला, होईल ती शांत. मला ना ऍक्च्युली आईचा कॉल आला होता, मला तिला सोडायला जायचं. मी निघतो. थांब. मला तुझ्या आईला भेटायचंय. तुला माझ्या आईला भेटायचंय का? ऍक्च्युली अंक्या, मी माझ्या डॅडचा शोध घेतो, त्यासाठी मला तुझ्या आईची मदत हवी. पण माझी आई त्यात तुला काय मदत करणार? ऍक्च्युली 16 वर्षापूर्वी एक्झॅक्ट काय काय घडलं होतं ना, हे मला जाणून घ्यायचं. माझ्या आईला विचारलं, पण तुला माहिती नाही ती कशी. म्हटलं नीलकांती काकूंकडून तरी काहीतरी हेल्प होईल, त्यांना माहीत असावं. मी एक काम करतो, मी तिला विचारतो आणि तुला सांगतो. येऊ मी. तू नको बोलूस, मी बोल. काहीच बोलायचं नाही. तू बोल तिच्याशी, शांत कर तिला. मी सांगतो तिला. अजून एक ही गोष्ट फक्त आपल्या तिघांनाच माहिती आहे, तू, मी आणि मीरा. चुकूनही माझ्या आईला कळलं नाही पाहिजे. मी जर कोणाला कळलं ना तर बघच तू. त्या भाई, अरे आपल्या डोक्याची शपथ, एक शब्द ना सांगणार कोणाला. तुझा समजाव दिला सर मी आहे. उशीर झाला अय्या. तुम्ही आलात, पण उत्तर पूजा झाली आणि तुम्ही आता पोहोचताय की? व्हाट, पूजा झाली? हो, पूजा झाली म्हणून तर उत्तर पूजा झाली ना. कोण बसला होता पूजेला? श्रेयस. छे, तू. मला बाई किती इच्छा होती म्हणून सांगू तुम्हाला, पण हे नको म्हणाले ना म्हणून नाही बसले. अगं पण मग सांगशील का पूजेला कोण बसलं होतं ते? मी सांगतो. वाच जा. तुम्ही मला सारखे हात पिटाळता, आता ह्यात काय आलं पोहण्यासारखं? मी पण होते ना पूजेला, माझ्या समोरच तर घडलंय सगळं. नारायणी नवऱ्याने सांगितलं आज जा की जाव. अरेला कार्य केलंच पाहिजे, गरजेचं नाही. आज जा. मी नसताना कोणाची हिम्मत झाली पूजेला बसायची? तिचीच, तिचे स्वप्न जळाली म्हणून तू ही पूजा ठेवली होती. आभा हो तायडे, आभास बसली होती पूजेला. आभा कसं शक्य आहे? गुरुजी कुठे आहेत? आतमध्ये.
प्रकार आहे गुरुजी, का केलं तुम्ही हे? मी काहीच केलं नाही दमयंती, करता करविता तो आहे, त्याच्या इच्छेने सगळं घडतं, जे विधिलिखित आहे ते मनुष्य प्राणी ठरवून सुद्धा बदलू शकत नाही. आज तुझं ट्रॅफिक मध्ये अडकणं ही सुद्धा त्याचीच इच्छा होती. अहो पण आभा का, तिला का बसवलं तुम्ही? श्रेयस नाही म्हणाला पण त्याने कुहूचं नाव सुचवलं होतं ना, मग तुम्ही कुहूला बसवायचं होतं ना, मला एक वेळेला ते चाललं असतं गुरुजी. तिच्याही भाग्यात ते नव्हतं, कारण जशी तू वेळेवर आली नाहीस तशी तीही वेळेत आली नाही, आणि हे संकेत आहेत दमयंती. तेव्हा ज्याचा हक्क होता त्याला तो मिळाला. Thank you.